अमरावतीत बच्चू कडूंची नौटंकी सुरू आहे असा आरोप भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी देखील केलाय. त्यांना पराभव दिसतोय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते जनतेमध्ये दहशत निर्माण करतायत असा आरोपही प्रसाद लाड यांनी केलाय. ही त्यांची नौटंकी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग ती मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसमोर असेल, कर्मचाऱ्यांबरोबर असेल, एसटी चालवणाऱ्या ड्रायव्हर बरोबर असेल, किंबहुना तलाशी तहसीलदाराबरोबर असेल, त्यामुळे पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. निश्चितपणे त्यांना पराभव दिसायला लागला आहे. आणि आमच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या सौ नवनीत राणा यांचा विजय हा निश्चितपणे त्यांना दिसायला लागलेला आहे. त्यामुळे कुठेतरी खुसपाट काढून लोकांसमोर आंदोलनाची खोटी भाषा करून जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम बच्चू कडू करतायत